अमरावती येथील खासदारांच्या जनसंपर्क का कार्यालयासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हाय व्होल्टेज ड्रामानंतर नियोजन विभागाने या कार्यालयाला बावीस जून रोजी सील ठोकले होते त्यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढला असून हे कार्यालय देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे नेमकं काय होतं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरजमान मानमोडे तुम्ही पाहत आहात कृषी प्रधान टी व्ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार सुविधा केंद्राच्या वादावर अखेर पडदा पडला आहे जिल्हा प्रशासनाने अखेर हे सुविधा केंद्र खासदार बळवंत वानखडे आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना विभागणी करून देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत तीस जुलै रोजी लेखीपत्र जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन विभागाकडून दोन्ही खासदारांना देण्यात आले त्यामुळे आता या कार्यालयात आत, दोन्ही खासदारांचे जनसंपर्क कार्यालय कामकाज चालणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदारांचे जनसंपर्क कार्यालय मिळावे याकरिता जिल्हा प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा केला होता मात्र या पत्राला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लुटून गेल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने या कार्यालयाच्या चाव्या दिल्या नव्हत्या त्यामुळे खासदार बळवंत वानखडे व वा आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मागणी केली होती त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे यांनी कुलूप तोडून त्याचा ताबा घेतला होता त्यामुळे पोलिसात तक्रार देखील दाखल झाली होती जनसंपर्क कार्यालयाचा वाद चांगलाच तापला गेला होता अखेर या वादावर आता जिल्हा प्रशासनाने तोडगा काढत जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने नियोजन विभागाने खासदार जनसंपर्क कार्यालय खासदार बळवंत वानखेडे व राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांना विभागणी करून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ते जनसंपर्क का कार्यालय आता फिफ्टी फिफ्टी स्वरूपात मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे पुन्हा भेटूया काही नवीन अपडेट्ससह तोपर्यंत पाहत रहा कृषीप्रधान टी व्ही कृषीप्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब कराला व बातमी लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद